मंडळी आज आपण 16 सोमवारचं व्रत या विषयाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. हे 16 सोमवारचं व्रत कोणी करावं, कसं करावं, काय नियम आहेत आणि या व्रतामुळे नक्की काय प्राप्ती होती, या संदर्भातली असलेली जी काही धार्मिक माहिती आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. वैशाख, श्रावण, कार्तिक आणि माघ यापैकी एका महिन्यात शुक्ल पक्षातील म्हणजेच अमावास्येनंतर येणारा जो 15वा असतो त्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात. अशा शुक्ल पक्षातील सोमवारी शुभ दिवस पाहून या 16 सोमवार व्रताचा प्रारंभ करावा. दिवसभर उपोषण केलं जातं म्हणजे उपवास केला जातो आणि सूर्यास्ताच्या समयाला म्हणजेच ज्याला आपण प्रदोष काळ असं म्हणतो त्यावेळेला स्नान करून पूजा साहित्य तयार करून आचमन करून हातामध्ये पाणी घेऊन आपण शिवशंकराला म्हणजेच महादेवाला पूजेची मुख्य देवता मानून आपल्या मनातील जो विषय आहे म्हणजे आपण ज्या कारणासाठी हे 16 सोमवारचं व्रत करणार आहोत त्याचा संकल्प पहिल्या सोमवारी सोडला जातो. उदाहरणार्थ आपल्याला वैवाहिक सौख्य प्राप्त होण्यासाठी मी हे 16 सोमवारचं व्रत करत आहे किंवा चांगली संतती प्राप्त व्हावी याच्यासाठी मी 16 सोमवारचं व्रत करत आहे. त्याचप्रमाणे विवाहामध्ये योग्य असा जोडीदार प्राप्त व्हावा किंवा काही जणांचे विवाह लवकर होत नाहीत त्यामुळे विवाह योग्य पद्धतीने लवकर जुळून येण्यासाठी शिवाय वैवाहिक आयुष्यामध्ये सुख संपन्नता मिळवण्यासाठी किंवा आपल्या संततीच्या सुखासाठी सुद्धा विशेष करून संकल्प सोडून हे 16 सोमवारचं व्रत करण्याचा प्रघात आहे. त्यानंतर महादेवाचं पूजन केलं जातं. आता महादेवाचं म्हणजे काय तर आपल्या देवपूजेमध्ये जर एखादी शिवपिंडी असेल तर ती पूजेमध्ये घेतली जाते किंवा आपण आणलेली वाळू किंवा माती त्याची शिवपिंड तयार केली जाते छोटीशी बनवायची आणि त्याची पूजा केली जाते. आता पूजा करत असताना जर आपल्याला षोडशोपचार म्हणजे 16 उपचाराने पूजा करता येत असेल तर ती त्याने करावी. आपला व्हिडिओ आलेला आहे त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देतो ती अवश्य पाहू शकता. किंवा आपण जी नेहमीची देवघरातली पूजा करतो ना पंचोपचारे देवाला गंध वाहणं फूल वाहणं देवाची पूजा करणं म्हणजेच आपण देवाला ओवाळणं अशा प्रकारे सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करायचा शिवपिंडीवर त्याला बिल्वपत्र किंवा पांढऱ्या रंगाची सुवासिक फुलं अर्पण करायची. जमलं तर चंदनाचा गंध असेल तर तो लावायचा नसेल तर आपण भस्मसुद्धा अर्पण करू शकतो ह्या शिवशंभूला. आणि त्याच्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र पुरुषांनी करावा तर स्त्रियांनी नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र करायचा असतो आणि देवाला नमस्कार करून आपण सांगता करायची असते. परंतु यावेळेला 108 वेळा रुद्राक्षाच्या माळेवरती नमः शिवाय हा मंत्रपाठ केला जातो आणि हा सगळा पाठ आणि पूजा झाल्यानंतर दिव्याने किंवा कापूर लावून देवाला ओवाळलं जातं. नंतर गव्हाच्या रव्याचे गुळ घालून तुपासह 3 लाडू करायचे असतात आणि त्याचा नैवेद्य देवावर दाखवावा लागतो. पूजेनंतर जर आपल्याकडे असेल तर याची कथा श्रवण करायची असते. ह्या 3 लाडूपैकी 1 लाडू हा देवाला, 1 लाडू गाईला आणि 1 लाडू ज्याने व्रत केलेलं आहे त्याने घ्यायचा असतो. अशा प्रकारे 16 सोमवारचं व्रत करायचं असतं. आणि मग 17व्या सोमवारी किंवा 16व्या सोमवारी याची सांगता केली जाते. सांगतेच्या दिवशी सवा याप्रमाणे मापाने रवा गूळ तूप घेऊन त्याचे लाडू करून त्याचा चुरा करतात आणि मग महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण पूजन करतो आणि ह्या लाडवाचे पुन्हा एकदा 3 भाग करतो. एक देवाला अर्पण करायचा, दुसरा त्या ठिकाणी जी मंडळी असतात भक्तमंडळी त्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आणि तिसरा आपण स्वतः घरी आणून तो घरामध्ये वाटून किंवा स्वतः खायचा असतो. त्या दिवशी काही जणं 16 दाम्पत्य भोजन पण घालतात. मंडळी खरं तर अशा पद्धतीने 16 सोमवारचं व्रत करायचं असतं पण आत्ताच्या काळामध्ये लॉकडाऊन आहे आपल्याला मंदिरात जाता येत नाही मग आपण घरामध्येच ही पूजा करू शकतो. इवन ज्यांची सांगता करायची आहे त्यांनासुद्धा जर मंदिरात जाता येत नसेल तर आपण घरातल्या घरातसुद्धा या व्रताचं उद्यापन करू शकतो. दुसरा मुद्दा असतो तो म्हणजे स्त्रियांनी हे व्रत करताना मध्ये मासिक पाळी आली तर काय करायचं, काही नाही. त्या दिवशी फक्त त्यांनी उपवास करावा आणि आपले पती किंवा आपला पुत्र यांच्या हस्ते आपल्या घरामध्ये हे पूजन करायचं असतं. मात्र 16 सोमवार संख्येमध्ये ही संख्या धरायची नाही. त्याचप्रमाणे सुहेर आणि सुतक आलं तर सोमवार संख्येत धरायचं नाही, फक्त उपवास करायचा, पूजन करायचं नाही. सांगता करायच्या वेळेला सुद्धा कधीकधी उशीर होतो की 17वा सोमवार आला, 18वा आला, सांगता करता नाही आली, काही अडचणी असतात. अशा वेळेला सुद्धा नंतर पुढे आपल्याला उपवास करायची आवश्यकता नाही कारण 16 सोमवाराचं आपण व्रत केलं त्याच्यानंतर उपवास बंद करायचे असतं, ज्याला आपण उपोषण म्हणतो, उपवास म्हणतो. हां, आपण मनोभावे पूजन करणं, मंदिरात जाणं, दर्शन घेणं हे करावं आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण अवश्य त्याची सांगता करावी. मंडळी हे सगळं करत असताना अजून एक प्रश्न विचारला जातो की स्त्रियांनी व्रत करायचं की पुरुषांनी. मंडळी हे व्रत कुणीही करू शकतो. शिवभक्त म्हणून पुरुषांनीसुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपलं सांसारिक सुख वाढण्यासाठी पुरुषांनीसुद्धा हे व्रत करायला हरकत नाही कारण बऱ्याचदा ज्योतिषी मंडळी आपल्याला
स्त्रियांसाठी हे व्रत आहे असं सांगतात, तर असं काही नाही. स्त्रियासुद्धा व्रत करू शकतात आपलं सौभाग्य चांगलं राहण्याकरता, आपला विवाह योग्य पद्धतीने जुळून येण्याकरता, आपल्या संततीला शुभ आशीर्वाद प्राप्त होण्याकरता, किंवा कधीकधी संतती होताना दिसत नाही. आपल्या मेडिकलचे रिपोर्ट सगळे चांगले असतात, डॉक्टर आपल्याला थांबायला सांगतात की वेळेप्रमाणे ती घटना घडून येईल, परंतु त्या काळात व्रताचं अधिष्ठापन करण्यासाठी किंवा आपल्या इष्टदेवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी म्हणूनसुद्धा 16 सोमवारचं व्रत करण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. मंडळी, हे सगळं करत असताना पूजन करा, वाळूची पिंड बनवा, ह्या सगळ्या गोष्टी जर काही कारणामुळे शक्य झाल्या नाही तर अगदी देवासमोर बसून ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय हा पंचाक्षरी षडाक्षरी मंत्राचा पाठ आपण रुद्राक्षाच्या माळेवरती 1 माळ किंवा 11 माळ करायचा असतो. थोडक्यात काय तर शिवाचं ध्यान करायचं असतं. कधीकधी आपल्याकडे काही धार्मिक पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये जर 78 शतनामावली किंवा 108 नावांचं शिव मंत्र असेल तर तो नामस्मरण केला जातो. 1000 नावांचंसुद्धा पुस्तक बाजारामध्ये मिळतं ज्याच्यामध्ये शिवाची 1000 नावं, जशी महाविष्णूंची असतात विष्णू सहस्त्र नामावली, तशीसुद्धा नामावली आपल्याला मिळते. ती नामावलीसुद्धा आपण करू शकतो, किंवा शिवस्तुती अत्यंत अमोघ स्तोत्र ह्या स्तोत्राचा पाठ केला जातो. थोडक्यात काय मंडळी, तर 16 सोमवारच्या व्रताच्या अनुषंगाने शिव आराधना, शिवपूजन, शिवध्यान आणि शिवमंत्रपाठ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नैवेद्य दाखवताना ज्याप्रमाणे आपण गव्हाचा रवा घ्या, गूळ घ्या, तूप घ्या, त्याच्यापासून बनवलेले लाडू द्या, काही कारणाने तेही शक्य नसेल तर अगदी आपण दुधाचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो. मंडळी, शेवटी महत्त्वाचं असं आहे व्रत आणि उद्यापनामध्ये की आपली भावना जागृत करणं, आपला भाव जागृत करणं आपल्या इष्टदेवतेच्या प्रती, आणि पूर्ण श्रद्धा त्याच्यावरती ठेवून आपली मनोकामना, इष्टकामना सिद्ध होण्यासाठी त्या इष्टदेवतेला प्रार्थना करणं हा मुख्य भाव आपल्याला विसरायचा नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील तर अवश्य त्याचा वापर करा, पण उपलब्ध नसतील म्हणून व्रत टाळण्याची काही आवश्यकता नाही. पुन्हा एकदा मंडळी आठवण करून देतो, आपल्या धार्मिक आस्थापनेमध्ये, आपल्या धार्मिक अधिष्ठानामध्ये व्रतांची जी संकल्पना आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी आधी केलेलाच आहे. त्याच्यामुळे आपली दृढनिश्चयता आणि आपला विश्वास स्वतःवरचा आणि देवतेवरचा, कसं असतं आपण दुसऱ्यावरती तेव्हाच विश्वास ठेवतो जेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो, आणि हे वाढावं हेच ह्या सगळ्या धार्मिक अधिष्ठानामागची बाब आहे. त्याच्यामुळे काही जणं जेव्हा संततीबद्दलचं हे व्रत करतात तेव्हा डॉक्टरी सल्लासुद्धा घ्यायचा आहे हे विसरायचं नाही. सुखसमृद्धी मिळण्याकरता जेव्हा आपण व्रत करतो तेव्हा आपल्याला आपले कष्ट करायचे आहेत, अभ्यास करायचा आहे, योग्य ती दिशा आणि दशा पाहून आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत हे सुद्धा विसरायचं नाही. त्याच्यामुळे व्यवहाराची जोड आपल्याला अध्यात्मातून द्यायची आहे हे विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. आणि मंडळी, सोमवारचं व्रत कसं करावं, निरनिराळ्या व्रत श्रावण महिन्यामध्ये कशी करावीत, ह्याचे विविध विषयांचे असलेले व्हिडिओ आपल्या ज्योतिष कट्टा चॅनलवरती अगोदर आलेले आहेत. त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती आवर्जून पहा. त्याच्यामुळे हा सोमवार कसा साजरा करावा किंवा श्रावण महिना कसा साजरा करावा याची विविध प्रकारची माहिती तुम्हाला मिळायला मदत मिळेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कळावे लोभ असावा. धन्यवाद.